दिनांक 25 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अनुसूचित जाती जमाती व समस्त नवबौद्ध गोर गरीब हे घटक अद्याप आपल्या पायावर उभे राहिले नसल्यामुळे आणि जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटक दारिद्र्य रेषेखाली भूमिहीन समाजातील विधवा व परित्यक्तता आहेत अशा व्यक्तींना निवडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून 4 एकर कोरडवाहू जमीन व 2 एकर ओलिता खालील जमीन 100% अनुदानावर देऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्यास मदत करण्यात यावी. अशा गरजू कुटुंबांना आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून शेत जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. जमीन उपलब्ध होत नसल्यास आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीला प्रचलित रेडी रेकनरच्या किमतीत जमीन खरेदी करण्यासाठी सांगावे. रेडी रेकनरच्या किमतीप्रमाणे जमीन उपलब्ध होत नसल्यास जमिनी मूल्याबाबत कोणी जमीन विकणार आहेत अशा संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करून जमीन उपलब्ध करून त्या जमिनीचे 100% अनुदानावर वाटप करण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्यातील बेरोजगारी व गरिबी कमी होऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल व परिस्थिती सुधारेल. या दृढ हेतूने सदर विषयात आपण ताबडतोब योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन सादर करताना सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झेंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, राकेश पारशिवे, जगदीश मारबते, बबन वाघमारे आदी उपस्थित होते. जय भीम, जय सेवा, जय शिवराज. आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ST आणि नवबौद्ध घटकांना या गोर गरीब जनतेला या जे कुटुंब भूमिहीन आहे अशा भूमिहीन कुटुंबाला प्रत्येकी कुटुंब 4 एकर शेत जमीन हे शासनाने 100% अनुदान करून त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आज आम्ही केलेली आहे. महाराष्ट्र TV 24 साठी प्रभाकर कुमारी यांची रिपोर्ट, घुगुस.